अरे नहीं समझ रहे नहीं देख मालूम है ना दोन्ही संघ लाख लाख शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. बिग फाईट सामना येतोय प्रेक्षकांसाठी. हा सामना पर्वणी असेल प्रेक्षकांसाठी. हा सामना मेजवानी असेल. विजय स्टार विपक्ष श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स. स्ट्राईकला बंद आपण पाहतोय ज्याने 7 ते 8 वर्ष या अंडरआर्म क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलेला फलंदाज आणि गतवर्षीच्या आई गावदेवी चषक 2017 मालिकावीर निलेश बागुल ऑन स्ट्राईक. तर नॉस्टॅकला फंडा आपण पाहतोय किरण शिंदे सीबी चषकाचा मालिकावीर सिटी 100 मानकरी नॉस्ट्रॅकिंगला गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती मालिकावीरचा मानकरी आपण पाहतोय. स्वर्गीय नामदेव स्मृती चषकाचा दिनेश दळवी. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू खराब चेंडू फेकतोय. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 1 धाव नोंदवली जाते. या वीस या श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स संघाची पुरस्कर्ते आपण पाहतोय देवेंद्र हडपे. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय संदीप. निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज आपण पाहतोय. या वीस दिनेश दळवी स्टार खेळाडू आपण पाहतोय या दोन्ही संघांमध्ये. आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार निलेश बागुल ब्रँडेड फटका चौकार. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळते. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. सुनील पुरुरे आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर तिसरे पंच आपण पाहतोय या 20 सुनील तसेच राकेश हे 3 पंच आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 7 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघ. दरम्यानचा हा पोटीचे पुन्हा एकदा. आता मध्ये कट करतो जेव्हा चेंडू ट्रॅव्हलतोय 20 डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण करतो धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 8 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो या 20 पहिला मार्गस्थ गोलंदाज दिनेश दळवीचा. तर शाखा बंद आपण पाहतोय या 20 निलेश बागुल. सुरेख चेंडू फेकला होता. निर्धाव चेनू सांगता होते एसट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. मास्टर बँड संगणायक प्रशांतला प्रशांत उर्फ भाऊ. एक चेक पूर्ण करतोय आणि एकच चेक अळ असेल आणि तो एक चेक पूर्ण करतोय हा गोलंदाज दिनेश दळवी पुन्हा एकदा. आता मध्ये लाईन पाहावी लागेल. पंचांचा शरा वाईटचा येतोय. आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 9 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघ या पहिल्याच सामन्यामध्ये. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम सुरुवात करतोय फ्लॅंग स्टार्ट करतोय. स्वप्नवत सुरुवात करतोय श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स संघ या पहिल्याच सामन्यामध्ये. आता मात्र खरपून समाचार घेतला जातोय दिनेश दळवीच्या गोलंदाजीवरती फलंदाज निलेश बागुल मार्फत. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार ब्रँडेड चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर। पहिल्या षटकानंतर तब्बल धावसंख्या आपण पाहतो, धावपळकावरती 17 धावा, फ्लाइंग स्टार्ट करतोय। या 20 आपण पाहतोय श्री गणेश विक्टरी स्पोर्ट्स संघ पुरस्कर्ते आपण पाहतोय, विक्टरी स्पोर्ट्स संघाचे देवेंद्र हडपे, तर विजय स्टार संघाचे पुरस्कर्ते रवी गायकर इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल। तर बघूया शेवटच्या 3 षटकामध्ये बघूया किती धावा जमवतोय या 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा विक्टरी स्पोर्ट्स संघ। बलाढ्य इनफॉर्म विजय स्टार संघासमोर दोन्ही दिग्गज संघ आपण पाहतोय, दिग्गज खेळांचा भरणा असलेले हे दोन संघ आपण पाहतोय। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज स्वतः संघ नाही घेतोय या दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत। तर स्टॅकल बंद आपण पाहतोय किरण शिंदे सी बी चषकाचा मालिकावीर समानकारी किरण शिंदे ऑन स्ट्राईक, नक्कीच 18 ते 22 एप्रिल सी बी चषक असेल, 20-18 पर्व असेल, एक भव्य दिव्य आयोजन असेल। चंदन भगत साहेबांच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प करतोय, शरीराचा वेध घेतोय, ओव्हरथ्रो होतोय, 1+1 एकूण 2 धाव मिळतील, धावसंख्या 2 ने वाढते। धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 19 धावा, बिनबात 19 अशी अप्रतिम सुरुवात करतोय, फ्लाइंग स्टार्ट करतोय, स्वप्नवत सुरुवात करतोय यो 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय, नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय सामना असेल, कल्याण विपक्ष डोंबिवली असा प्रेक्षणीय सामना असेल, मैत्रीपूर्ण लढत असेल, परंतु ती लढत ठाणे आणि रायगड या संघांपेक्षा कमी नसेल, कारण की नक्कीच मध्ये बाहेर मैत्रीपूर्ण संबंध असतील, परंतु मध्ये आतमध्ये क्रिकेटचं युद्ध असेल। वाईटचा इशारा येतोय, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 20 धावा, गॅप शॉट सिलेक्शन, एक धाव डिक्लेअर असेल, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 21 धावा। उद्याच्या दिवसामध्ये 2 सेमीफायनल 1 मेगा फायनल असेल, 2 प्रेक्षणीय सामने असतील, 1 प्रेक्षणीय सामना असेल कल्याण विपक्ष डोंबिवली असा सामना असेल, बिग फाईट सामना असेल, हाय व्होल्टेज सामना असेल कल्याण विपक्ष डोंबिवली। डोंबिवली संघाचे संघनायक सत्यम पार्टे असतील, तर कल्याण संघाचे संघनायक असतील सागर पावशे। अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवते अभी संदीप, पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 22 धावा, अप्रतिम सुरुवात करतोय या 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ, फ्लाइंग स्टार्ट करून देतोय विक्टरी स्पोर्ट्स संघाला किरण शिंदे आणि फलंदाज निलेश बागुल। गॅप शॉट सिलेक्शन, किरण शिंदे ब्रँडेड फटका चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 26 धावा। तर साईराज ग्रुपचे तेजस यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे, या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत। रिव्हर्स अटेम करतोय, नक्कीच पंच एकत्र येत आहेत, सुनील तसेच आपण पाहतोय, दोन्ही सुनील पंच आहेत, सुनील फुलोरे आणि तसेच सुनील विश्वकर्मा गांगुली। निर्धाव चेंडू फेकला, धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 26 धावा, अप्रतिम सुरुवात करतोय। आतापर्यंत एकही गडी गमावला नाहीये, ही जमीनची बाजू असेल विक्टरी स्पोर्ट संघासाठी। रिवर्स अटेम करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण रवी गायकर यांचं, 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अबलकावरती 13.00 च्या सरसरीने 26 धावा लावले धावलकावरती या 20 श्री गणेश विक्टरी स्पोर्ट्स संघाने। सामना आपण पाहतोय उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी विद्यमान सामना सुरू मैदानामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय, विक्टरी स्पोर्ट्स विपक्ष विजय स्टार, धावसंख्या 26 धावा। बघा शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय या 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ आणि किती धावांचं
टार्गेट सेट करतोय हा विक्टी स्पोर्ट्स संघ बलाढ्य विजय स्टार संघासमोर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन तो गोलंदाज किशन येतोय. स्टॅकला बंदाज निलेश बागुल. आतापर्यंत 3 चौकार आलेत निलेश बागुलच्या बॅट मधून. नक्कीच नगरसेविका चषकामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरला तर तोच फलंदाज आपण पाहू शकाल निलेश बागुल पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 30 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरं मार्गस्थ गोलंदाज किशनचं किशनचं स्वागत करतोय चौकाराने हा फलंदाज निलेश बागुल आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय या 20 या विजय स्टार संघाला. आता मात्र प्रति हल्ला चढवला जातोय या 20 किशनच्या गोलंदाजीवरती फलंदाज निलेश बागुलच्या मार्फत. अप्रतिम फटकेबाजी दाखवतोय एक पात्री अभिनय दाखवतोय या 20 मैदानावरती निलेश बागुल नावाचं वादळ निर्माण झालंय या मैदानावरती. दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय सुशांत पवार. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 31 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय या 20 दुसरं मार्गस्थ गोलंदाज किशनचं पुन्हा एकदा स्ट्राईकला बंद आपण पाहतोय. मास्टर माइंड संगणक किरण शिंदे ऑन स्ट्राईक. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये किशन. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला तो धावसंख्या स्थगित. धावसंख्या 31 धावा. दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मार्ग करतो किशन. ऑफडावच्या माध्यमातून एकदा पूर्ण करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 32 धावा. मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना दिसतोय या 20 विक्टी स्पोर्ट्स संघ. अप्रतिम सुरुवात करतोय विक्टी स्पोर्ट्स संघ खास करून फलंदाज निलेश बागुल आणि फलंदाज किरण शिंदेचं. सुरेख चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतो. टेक अप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षक प्रशांतच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 32 धावा. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय हा गोलंदाज किशन आणि 6 धावा खर्च केल्यात अप्रतिम गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि आक्रमकता दाखवतो गोलंदाज किशन. अप्रतिम गोलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणारे. 3 षटकांचा वाजविकेट संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 11.00 च्या सरसरीने 33 धावा लावले धावफलकावरती या 20 या विक्टी स्पोर्ट्स संघाने. बघूया शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय या 20 विक्टी स्पोर्ट्स संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय या 20 विक्टी स्पोर्ट्स संघ बलाढ्य विजय स्टार संघासमोर. बिग फाईट सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. धावसंख्या 33 धावा. केविन येतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज केविन ज्याला क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर हा नावाचं षटक म्हटलं जातं तेच येतोय गोलंदाज आपण पाहतोय. केविन स्टॅकला बंद आपण पाहतोय. 20 निलेश बागुल. बघा शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतो या 20 विक्टी स्पोर्ट्स संघ आणखी धावांचं टार्गेट सेट करतोय या 20 विक्टी स्पोर्ट्स संघ बलाढ्य विजय स्टार संघासमोर. राईट टर्म राऊंड विकेटचा मार्ग करतोय केविन. स्ट्रॅकला बंद आपण पाहतोय. 20 निलेश बागुल. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकतोय दिशा भरकटतोय. खराब सुरुवात गोलंदाज केविनची. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 34 धावा. बिनबाद 34.
गैप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार ब्रांडेड चौकार धन्यवाद डीजे मास्टर पांच धाव मिळतील कारण की नऊ चेंडू घोषित केला होता पंच सुनील उर्फ गांगुली यांनी धावसंख्या पाच ने वाढली धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 39 धावा मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना दिसतोय या 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ अप्रतिम सुरुवात करतो विक्टरी स्पोर्ट्स संघ गत वर्ष चॅम्पियन संघ आपण पाहतोय नक्की चॅम्पियन संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये सुद्धा या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा ऑफडाईच्या माध्यमातून एकदा पूर्ण करतोय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोया 20 धावसंख्या एक निवड धावसंख्या 40 धावा अतिशय महागड षटक आता तो गोलंदाज आपण पाहतोया 20 केविन संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय तर स्ट्रगल बंद आपण पाहतोया 20 किरण शिंदे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो विक्टरी स्पोर्ट्स संघ गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार ब्रँडेड चौकार धन्यवाद डीजे मास्टर धावसंख्या 4 ने वाटते धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 26-40 धावा आता मात्र प्रति हल्ला चढवला जातोय या 20 केबिनच्या गोलंदाजीवरती फलंदाज किरण शिंदे आणि फलंदाज निलेश बागुलच्या मार्फत पुढे पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज किरण शिंदे आतापर्यंत एकही गडी गमावला नाहीये ही जमीनची बाजू असेल विक्टरी स्पोर्ट्स संघासाठी गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार दणदणीत चौकार धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद धावसंख्या 4 ने वाटते धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 48 धावांची भागीदारी करतोय या 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय आणि तब्बल 15 धावा खर्च करतोय हा गोलंदाज केविन आणि फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय मोठा धक्का बसतोय किरण शिंदे बॅक टू द पवेलियन धन्यवाद डीजे मास्टर एक यश मिळते गोलंदाज केविनला मोठा धक्का बसला या 20 किरण शिंदेच्या स्वरूपात विक्टरी स्पोर्ट्स संघाला शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक नवीन फलंदाज आपण पाहतो डावकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या नावावरती सुद्धा मालिकावीरसाठी एक बाईक आहे तोच फलंदाज आपण पाहू शकाल या 20 स्ट्राईक इनला ओमकार दिव्याच्या मैदानावरती बाईकचा मानकर ठरला होता ओमकार शेवटच्या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक एक यश मिळते गोलंदाज केविनला कम बॅक करतो गोलंदाज केविन या षटकामध्ये स्लोगोरच्या षटकामध्ये कशी बंदी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय या 20 विक्टरी स्पोर्ट्स संघ यापुढील सामना असेल वडवली विपक्ष तुषार 11 मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे स्क्वेअर कट करतो एकदा पूर्ण करतो चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉईंटमध्ये एकदा धावीचा उदय असेल धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 49 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये विक्टरी स्पोर्ट्स संघाची शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आत्तापर्यंत 5 चेंडू फेकतोय हा गोलंदाज केविन आणि 16 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय आपल्या संघासाठी आत्तापर्यंत या षटकामध्ये केविन शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना असेल कल्याण विपक्ष डोंबिवली बिग फाईट सामना असेल कल्याण विपक्ष डोंबिवली
आणि फलंदाज बाद चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती विक्ट्री स्पोर्ट्स संघाने विजय स्टार संघासमोर 12.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर या वीस या विजय स्टार संघाला. डीजे मास्टर ते यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल वडवली विपक्ष तुषार 11. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना वडवली विपक्ष तुषार 11 ही स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचं कुरुक्षेत्र क्रिकेटचा कुंभमेळा भरला या मैदानावरती सामना आपण पाहतोय. विद्यमान सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. विजय स्टार विपक्ष विक्टी स्पोर्ट्स विजय स्टार संघासमोर 50 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती. तर जोडी आपण पाहतोय सलामी जोडी आपण पाहतोय दिनेश जळवी तसेच सागर किरावंत. तर ही स्पर्धा आपण पाहतोय जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केलं ते तब्बल आपण पाहतो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सूरज म्हात्रे आशिष भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज झाली ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना असतील. नक्कीच या अंडरम क्रिकेटमध्ये पहिल्यांदा अशी संकल्पना असेल किरण पावशे यांची. नक्कीच आभार व्यक्त करतो किरण पावशे यांचं सुद्धा की पहिल्यांदा अशी संकल्पना असेल की अंडरम क्रिकेटमध्ये कल्याण आणि डोंबिवलीचा एक प्रेक्षणीय सामना असेल. नक्कीच मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध असतील परंतु मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्रिकेटचं युद्ध असेल. नक्कीच विसरू नका तो सामना ठीक 9 वाजता असेल. तसेच महेश वेले जल्पेश भोईर ही संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय महेश वेले असतील सूरज म्हात्रे असतील आशिष भोईर असतील जल्पेश भोईर असतील दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. 50 धावांचं टार्गेट असेल या 20 या विजय स्टार संघासमोर. तर नाणेफेक होते आपल्या व्यासपीठावरती यशवंत पावशी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या सामन्याची नाणेफेक करायची. गोलंदाज आपण मध्ये गोलंदाज मानवती करण गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार दिनेश दळवी ब्रँडेड फटका चौकार अप्रतिम सुरुवात दिनेश दळवीची या सामन्यामध्ये. विजय प्रतिष्ठान वडवली संघ नाणेफेक जिंकलाय. नो चेंडू घोषित करतोय. आयसीसी नियम क्रमांक 21 लगावला जातोय. अवंत स्वरूपात एक धाव मिळते या 20 या विजय स्टार संघाला. धावसंख्या 1 वरती धावसंख्या 5 धावा. नक्कीच मोठा गाव संघाचा आणि महेश वेळे यांचं हार्दिक अभिनंदन. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय आमदार चषकामध्ये.
जल्पेश भोर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. निलेश मात्रे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय करंटचा वापर करतोय. विजय प्रतिष्ठान वडवली संघ नाणेफेक जिंकलाय आणि एक धाडसीने केला फलंदाज बाद. बिग विकेट दिनेश दळवी बॅक टू द पवेलियन. एपुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना असेल विजय प्रतिष्ठान वडवली विपक्ष तुषार इलेव्हन. विजय प्रतिष्ठान वडवली संघाने नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय केलाय, फलंदाजी स्वीकारली. स्ट्राइकला बंद येतोय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. संघाचा तारणहार आपण पाहतोय केविन ऑन स्ट्राईक. आता मध्ये लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून चालायचे पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. धावसंख्या एक ने वरती धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती सहा धावा. फलंदाज बाद यश त्या उद्ध्वस्त दांडी गोल. अजून एक धक्का बसतोय विजय स्टार संघाला. विजय स्टार संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. धन्यवाद डीजे मास्टर. तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणारा गोलंदाज करण एक अपकमिंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय. विक्टी स्पोर्ट संघाचा आभार व्यक्त करतोय ते म्हणजेच देवेंद्र हडपे यांचं सुद्धा की नवोदित खेळांना जास्तीत जास्त ते संधी देतात त्यांच्या विक्टी स्पोर्ट संघामध्ये. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार धणधणीत चौकार. सुशांतच्या बॅट मध्ये पहिला दमदार चौकार येतोय. धावसंख्या दहा धावा अप्रतिम सुरुवात करतोय. चोख प्रत्युत्तर देतोय या वीस या विक्टी स्पोर्ट संघाला विजय स्टार संघ. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर मिळतंय या वीस या विक्टी स्पोर्ट संघाला. एक चेक पूर्ण करतोय आणि एकच चेक अलाउड असेल प्रत्येक षटकामध्ये आणि तो एक चेक पूर्ण करतोय हा गोलंदाज करण. पुन्हा एकदा स्वीपने प्रयत्न केला होता. गती परिवर्तन पसवा चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज करण. प्रभावित करतोय इम्प्रेस करतोय. धावसंख्या दहा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय या पहिल्या मार्गाचं गोलंदाज करणचं. बिगिट करतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण ओमकारचं. एक धावका रोखू शकत नाही. एका षटकाचा वाज विकेट संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अकरा धावा धावलकावरती विजय स्टार संघाची. उर्वरित समीकरण अठरा चेंडू आणि एकोणचाळीस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या वीस या विजय स्टार संघाला. 13.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर या वीस या विजय स्टार संघाला. तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना असेल कल्याण विपक्ष डोंबिवली. एक बिग फाईट सामना असेल प्रेक्षणीय सामना असेल मैत्री सामना असेल. परंतु तो सामना रायगड आणि ठाणे यापेक्षा कमी नसेल. त्या सामन्यामध्ये चुरस असेल त्या सामन्यामध्ये रंगत असेल त्या सामन्यामध्ये गंमत सुद्धा असेल त्या सामन्यामध्ये युद्ध सुद्धा असेल. नक्कीच दोन्ही विभागातील खेळाडूंचं मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल विक्टी स्पोर्ट संघाला. नक्कीच दोन प्रेक्षणीय सामने असतील. एक सामना असेल कल्याण विपक्ष डोंबिवली आणि दुसरा सामना असेल कोळसेवाडी पोलीस विपक्ष
आमचे आयोजक असतील माऊली ग्रुप तसेच सायराज ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स असं सामना असेल. पहिला चेंडू खराब चेंडू फेकतो गोलंदाज विनोद. धावसंख्या एक निवडली धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 12 धावा स्ट्राइकर बंद आपण पाहतो यावी सुशांत फलंदाज बाद बिग विकेट अजून एक धक्का या वीस विजय स्टार संघाला सुशांत बॅक टू द पवेलियन. नक्कीच दोन धावांची पेनल्टी असेल यावेळेस विजय स्टार संघाला कारण की फलंदाज बाद झाल्यानंतर सर्कल क्रॉसिंग करणं गरजेचं असतं आणि 52 धावांचं लक्ष्य असेल. कॅप्चर सिलेक्शन चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर आपल्या नावाचा परिचय देतोय. या वीस फलंदाज संदीप एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंगला संदीप. पुन्हा एकदा स्ट्रेट डावामध्ये एक धाव टिकलेली असेल धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावीस या विजय स्टार संघाची 3 गडी गमावलेत यावीस या विजय स्टार संघाने. इथून मात्र संघाला सामना जिंकून द्यावा लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत या दोन फलंदाजांना स्ट्राइकर बंद आपण पाहतो संदीप. आता मात्र वाईट चा इशारा येतो ICC नियम क्रमांक 22 लगावला जातो एक धाव मिळते यावीस या विजय स्टार संघाला धावसंख्या 18 धावा लोकलचा वापर करतोय. पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून चला चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय धावसंख्या एक ने वाढ धावसंख्या 19 धावा टिक फॉर टॅक जसं तसं उत्तर मिळतंय या वीस या विजय स्टार संघाकडून या वीस या श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. ब्लॉकलचा वापर करतो स्ट्रेट भागामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारच धावसंख्या एक ने वाढ धावसंख्या 20 धावा. दोन चेंडू शिल्लक 14 चेंडू आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी यावीस या विजय स्टार संघाला. स्ट्राइकर बंद आपण मध्ये सलामीचा फलंदाज सागर किरावंत एकदा पूर्ण करतोय ओमकार चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत एका धावीत सावधी असेल धावसंख्या एक निवड धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 21 धावा 13 चेंडू 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. व्हाईटचा इशारा येतोय खराब गोलंदाजी दाखवतोय गोलंदाज विनोद या षटकामध्ये धावसंख्या 22 धावा 13 चेंडू 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्वीप करतो चेंडू एकदा पूर्ण करतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय सिद्धेश. दोन षटकांचा बाजू खेळ संपलाय आणि दोन षटकानंतर धावसंख्या आपण बाजू आपल्यावरती 23 धावा उर्वरित समीर येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या काळामध्ये सीबी चषक ही खूप मोठी स्पर्धा येते तुमच्या भेटीसाठी 18 एप्रिल ते 22 एप्रिल हा कालावधी असतील त्या स्पर्धेत शिल्पकार असतील आधारस्तंभ असतील चंदन भगत साहेब. तर 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 14.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर या वीस या विजय स्टार संघाला. क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये गुणवत्ता ठासून ठासून बरी परंतु आता मात्र सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीत सापडलाय. आज जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर जग तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करेल. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ही स्पर्धा आपण पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केल्या ते महेश वेळे सूरज म्हात्रे तसेच आशिष भोईर जल्पेश भोईर ही संपूर्ण टीम सजल ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं जातंय GTCच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज
सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यातील मात्र शंका नसणार, कारण की दोन दिग्गज संघ आपण पाहतोय आमने सामने, विजय स्टार विपक्ष विक्ट्री स्पोर्ट्स असा विद्यमान सामना, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाज किरण शिंदे, फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय विजय स्टार संघाला। संगणक येतोय या वी स्ट्राइक इनला, प्रशांत पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय गोलंदाज किरण शिंदेला, तर मात्र बॅटची आपण पाहतोय नक्कीच वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज सुनील फुलोरे, धावसंख्या एक ने वरती धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 24 धावा 11 चेंडू 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय विनोद शॉर्ट थर्ड मॅन मध्ये, धावसंख्या एक ने वरती धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 25 धावा 10 चेंडू 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय या विसा श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट संघ आणि आपली पकड अजूनच घट्ट केली या सामन्यावरती विक्ट्री स्पोर्ट संघाने, 10 चेंडू आणि 27 धावांची गरज। ब्लॉकहोलचा वापर करतो, एकदा पूर्ण करतो अप्रतिम क्षेत्ररक्षण सिद्धेशचा, धावसंख्या एक ने वरती धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 26 धावा, अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय गोलंदाज किरण शिंदे, इम्प्रेस करतोय प्रभावित करतोय या षटकामध्ये गोलंदाज किरण शिंदे, मोठे फटके मारण्यापासून वंचित काम केलं जातंय या 20 विजय स्टार संघाच्या फलंदाजांना। नऊ चेंडू 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, फलंदाज बाद, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल, अजून एक धक्का या 20 विजय स्टार संघाला, प्रशांत बॅक टू द पवेलियन। प्रतीक येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवर सरकला या 20 विजय स्टार संघ, अप्रतिम गोलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार गोलंदाज किरण शिंदेचं, आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज किरण शिंदे, इम्प्रेस करतोय प्रभावित करतोय अप्रतिम गोलंदाजी, धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण पाहतो फलकावरती फक्त आणि फक्त 26 धावा 7 चेंडू आणि 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। आता मात्र वाईट चेंडू फेकतोय दिशा बरकतोय गोलंदाज किरण शिंदे, 7 चेंडू 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 विजय स्टार संघाला। गती परिवर्तन चेंजो पेस, 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 28 धावा, उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या 20 विजय स्टार संघाला। तर मी विनंती करतो तुषार इलेव्हन संघाला की व्यासपीठा समोर यायचं, आपण सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये जायचंय, तुषार इलेव्हन संघ विनंती असेल यापुढे सामना असेल तुषार इलेव्हन विपक्ष विजय प्रतिष्ठान वडवली, दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल 6 चेंडू 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। बघूया संगणक कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवतोय, सिद्धेशच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय, मी तर म्हणजे हा चेंडू सोपवला नाहीये तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय, हा सामना सोपवलाय संगणकाने सिद्धेशच्या हातामध्ये, 6 चेंडू 24 धावांची गरज, 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारावे लागतील फलंदाज प्रतीकला हा सामना जिंकायचा असेल तर।
गोलंदाज सिद्धेश पहिला चेंडू चेंडू सीमा पार पहिला चौकार येतोय प्रतीक्षा बॅट मधून पाच चेंडू वीस धावांचा सामना जिंकण्यासाठी या वीस विजय स्टार संघाला धावसंख्या 32 पाच चेंडू वीस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सुरेख चेंडू फेकतो ब्लॉक होलचा वापर करतो गोलंदाज सिद्धेश प्रभावित करतो इम्प्रेस करतोय इनफॉर्म गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश ज्याने नगरसेविका चषकामध्ये सुद्धा इम्प्रेस केलं होतंय तोच फॉर्म कंटिन्यू करतोय या स्पर्धेमध्ये सुद्धा गोलंदाज सिद्धेश चार चेंडू वीस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय या वीसचा विक्टी स्पोर्ट्स संघ अप्रतिम गोलंदाजी ब्लॉकलचा वापर करतोय क्रिकेट मधला ब्रह्मास्त्रचा वापर करतोय हा गोलंदाज सिद्धेश तीन चेंडू आणि वीस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी एकतर्फी सामना आपण पाहतोय स्वीप करतो चेंडूला एकदा पूर्ण करतो चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या वीस फाइनल क्षेत्रामध्ये दोन चेंडू एकोणावीस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी तुषार इलेव्हन संघ तसेच वडवली संघ एसएमच्या व्यासपीठे समोर दोन्ही संघांना विनंती असेल तुषार इलेव्हन संघ नक्कीच क्षेत्ररक्षण असेल तुषार इलेव्हन संघाचं कारण की एक धाडसी निर्णय केला वडवली संघाने फलंदाजी स्वीकारली नाणेफेक जिंकून शेवटचे दोन चेंडू शिल्लक फक्त औपचारिकता शिल्लक राहिली सामन्यामध्ये एकदा पूर्ण करतोय एक चेंडू अठरा धावांची गरज सामना जिंकण्यासाठी विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल या विषया विक्टरी स्पोर्ट्स संघाला गत वर्ष चॅम्पियन संघ आपण पाहतोय विक्टरी स्पोर्ट्स संघ या वर्षी सुद्धा अप्रतिम सुरुवात करतोय तब्बल 14 धावांनी विजय मिळवलाय विजय स्टार संघावरती मात केली या विषया विक्टरी स्पोर्ट्स संघाने धन्यवाद डीजे मास्टर तर या सामन्याचा मानकर नो डाऊट ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो श्री गणेश विक्टरी स्पोर्ट्स संघाचा संघनायक तारणार ठरलाय या सामन्याचा मानकरी किरण शिंदे सोळा धावांची बाजार कामगिरी आपल्या संघासाठी आणि एक षटक आदळलं नक्कीच विकेटवरती खेळू नका विनंती असेल सत्यम पार्टे दादा विनंती असेल आणि दोन फलंदाजा